हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी, तुमचं सर्वांचं अश्विनी मायक्रमार्ट चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण मायक्रमचा फ्लॉवरपॉट बघणार आहोत. दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि बनवायलाही खूप सोपं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल चॅनल सबस्क्राईब करा. पहा, इथे मी 1-2 इंची एक रिंग घेतलेली आहे. त्या रिंगला आता मी मायक्रमचे 20 कॉड टाकून घेणार आहे. प्रत्येक कॉड ही 2 मीटरची आहे. आपण 20 कॉड घेतलेले आहेत आणि प्रत्येक कॉड ही 2-2 मीटरची घेतलेली आहे. बघा, मी सर्व कॉड मी आता रिंगला टाकून घेत आहे. बघा, सर्व कॉड मी आता रिंगला टाकून घेतलेले आहेत. आता आपण कोणतेही 4-4 कॉड घेणार आहोत आणि एक सिम्पल स्क्वेअर नॉट करून घेणार आहोत. बघा, मी 4 कॉड घेतलेले आहेत. आता एक सिम्पल स्क्वेअर नॉट करून घेत आहे. अशी सेम प्रोसेस आपण पूर्ण रिंगला करून घेणार आहोत. बघा, 1 नॉट मी करून घेतलेली आहे. आता परत दुसरी नॉट करून घेते. सेम प्रोसेस आपण पूर्ण रिंगला करून घ्यायची आहे. बघा, मी सेम प्रोसेस पूर्ण रिंगला करून घेतलेली आहे. आता आपली ही 1 लाईन झालेली आहे. आता अजून 1 लाईन आपण नॉटची करून घ्यायची आहे. दोन्ही पण नॉट म्हणले 2-2 कॉड घ्यायची, तसे 4 कॉड घ्यायचे आहेत आपल्याला टोटल आणि एक सिम्पल स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे. पुन्हा अशी सेम प्रोसेस आपण पूर्ण रिंगला करून घेणार आहोत. नॉटच्या आपण 2 लाईन करणार आहोत. आपली 1 लाईन झालेली आहे. आता ही दुसरी लाईन आपण करून घेणार आहोत. बघा, सेम प्रोसेस करून घ्यायची आहे पूर्ण राऊंडला. बघा, मी सेम प्रोसेस करून घेतलेली आहे. आता कोणतीही 1 कॉड आपल्याला घ्यायची आहे आणि त्या कॉडने आपल्याला अशी पूर्ण रिंगला पायपिंग करून घ्यायची आहे. सर्व कॉडला कोणतीही कॉड घ्यायची आहे एक, आणि त्याने बाकी सर्व कॉडला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग करताना प्रत्येक कॉड ही आपल्याला डबल टाकायची आहे. बघा, मी पूर्ण रिंगला पायपिंग करून घेतलेली आहे. गोल राऊंडमध्ये मी पूर्ण पायपिंग करून घेतलेली आहे. आता आपण एक पिंक कलरची कॉड घ्यायची आहे. आपल्या पिंक कलरची कॉड भरपूर लागणार आहे, म्हणजे 8 ते 10 मीटर लागणार आहे. पण आपल्याला एवढी कॉड जर लांब कॉड घेतली आपण, तर आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी अडचण येईल. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस 2-2 मीटरची कॉड घेणार आहोत. पहा, मी पिंक कलरची 2 मीटरची एक कॉड घेतलेली आहे. त्या कॉडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. कोणतीही 1 कॉड घ्यायची आहे आपली पर्पल कलरची, आणि त्या कॉडला पिंक कलरच्या कॉडने पायपिंग करून घ्यायची आहे. हा, एका कॉडला मी पायपिंग केलेली आहे. अशीच पायपिंग आपल्याला पूर्ण राऊंड शेपमध्ये करायची आहे सगळ्या कॉडला. पुढच्या कॉडला मी नेक्स्ट कॉडला पायपिंग करून घेत आहे. आपल्या पिंक कलरची कॉड भरपूर लागणार आहे 8 ते 10 मीटर. पण एवढी लांब कॉड जर घेतली आपण, तर आपल्याला पायपिंग करण्यामध्ये अडथळा येईल. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस 2-2 मीटरची कॉड घेणार आहोत आणि कॉड संपल्यानंतर पुन्हा त्याला पिंक कलरची कॉड जॉईंट करून घेणार आहोत.
बघा अशी सेम प्रोसेस आपण पूर्ण राऊंडला करून घेणार आहोत. बघा सेम प्रोसेस पूर्ण राऊंडला करून घ्यायची आहे. बघा मी सेम प्रोसेस पूर्ण राऊंडला करून घ्यायची आहे. पुन्हा आपल्या बघा आपण सुरुवातीला जी कॉर्ड जॉईंट केली होती ती कॉर्ड जी आपली आहे थोडीशी शिल्लक ती आपल्याला कट करायची आहे आणि आतल्या साईडने चिटकवून द्यायची आहे. जिथून आपण सुरुवात केली होती ती कॉर्ड फक्त. आता बाकी जी आपली पिंक कलरची कॉर्ड जी शिल्लक आहे तीच कॉर्डने आपल्याला पुढे कंटिन्यू डिझाईन करून घ्यायची आहे. त्याच कॉर्डने आपलं डिझाईन पुढे कंटिन्यू करत जायचं आहे. बघा आपण जी सुरुवातीला कॉर्ड घेतली होती फर्स्ट नंबरची त्याच कॉर्डला पुन्हा आपण पायपिंग करून घेणार आहोत. पुन्हा नेक्स्ट कॉर्ड असं करत पुन्हा आपण सेम प्रोसेस पुढे करणार आहोत. जशी आपण वरती पायपिंग केली सेम प्रोसेसने आपल्याला पूर्ण फ्लॉवर पॉटला पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी सेम प्रोसेस पूर्ण फ्लॉवर पॉटला करून घेणार आहे. तुम्ही इथे एकच कलरचा वापर करू शकता फक्त पिंक कलरचा किंवा दोन कलर किंवा तीन कलरचं कॉम्बिनेशन पण तुम्ही यूज करू शकता. मी इथे दोन कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे फ्लॉवर पॉटसाठी पिंक आणि ऑफ व्हाईट कलर दोन केलेले आहेत. तसे फ्लॉवर पॉटचे तीन कलर घेतलेले आहेत मी तीन कलरचं कॉम्बिनेशन. पण जो आपला फ्लॉवर पॉटचा राऊंड शेपचा भाग आहे गोल भाग त्या भागासाठी मी दोन कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे पिंक आणि ऑफ व्हाईट कलरचं. बघा मी पिंक कलरची सेम प्रोसेस पुढे करत चाललेले आहे. आता पिंक कलर झाल्यानंतर आपण ऑफ व्हाईट कलर पिंक कलरच्या कॉर्डला जोडून घेणार आहोत आणि ऑफ व्हाईट कलरच्या कॉर्डनी सेम प्रोसेस आपण पूर्ण करून घेणार आहोत. बघा तुम्हाला किती साईजचा फ्लॉवर पॉट बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. बघा मी पिंक कलरची प्रोसेस करून घेतलेली आहे. आता मी पिंक कलरच्या कॉर्डला ऑफ व्हाईट कलरची कॉर्ड जोडून घेतलेली आहे. आता मी सेम प्रोसेस पुन्हा करणार आहे ऑफ व्हाईट कलरच्या कॉर्डने. बघा सेम प्रोसेस मी पुढे ऑफ व्हाईट कलरच्या कॉर्डने करत चाललेली आहे. आता आपल्याला तिथे बॉल घालायचा आहे. आपण जी पुढची प्रोसेस करणार आहोत ती पुढची प्रोसेस आपण बॉल घालूनच करायची आहे नाहीतर आपला फ्लॉवर पॉट छोटा होईल आणि बॉल मोठा होईल परत बॉल त्यामध्ये जाणार नाही. त्यामुळे पुढची प्रोसेस आपल्याला ती बॉल घालूनच पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करत चाललेली आहे. आता मी ऑफ व्हाईट कलरची झाल्यानंतर पुन्हा वर पिंक कलर घेणार आहे पिंक कलर जॉईंट करून घेणार आहे आणि पिंक कलरची सेम प्रोसेस करणार आहे. बघा मी सेम प्रोसेस करून घेतलेली आहे एकदा पिंक मिडलला ऑफ व्हाईट पुन्हा पिंक कलर. बघा आता आपली जी पिंक कलरची कॉर्ड शेवटी उरलेली शिल्लक राहिलेली आहे ती आपल्याला कट करायची आहे आणि थोडीशी अशी आतल्या साईडला चिटकवून द्यायची आहे. बघा आपण कॉर्ड आतमध्ये चिटकवून दिलेली आहे. आता आपल्याला कोणतीही एक पर्पल कलरची कॉर्ड घ्यायची आहे आणि जशी आपण वरती पायपिंग केली पूर्ण राऊंड शेपमध्ये तशी आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पहा मी सर्व कॉर्डला पायपिंग करून घेत आहे. मी पूर्ण पायपिंग पुढे कंटिन्यू करून घेणार आहे. बघा मी पायपिंग पूर्ण राऊंड शेपमध्ये पूर्ण याला करून घेतलेली आहे.
आता आपल्याला कुठलेही चार कॉर्ड घ्यायचे आहेत आणि एक सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायची आहे. बघा, मी सिंपल स्क्वेअर नट करून घेत आहे. पुन्हा आपल्याला पूर्ण राऊंड शेपमध्ये सगळ्या कॉर्डचे आपल्याला सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहेत. बघा, मी नॉटची एक लाईन करून घेतलेली आहे. आता दुसरी लाईन करून घेत आहे. असे आपल्याला टोटल 15 लाईन्स करून घ्यायचे आहेत. पहा, दुसरी लाईन करताना आपल्याला दोन्ही पण नॉटमधले दोन दोन कॉर्ड घ्यायचे आहेत, म्हणजे टोटल चार कॉर्ड घ्यायचे आहेत आणि सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहे. बघा, सेम प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू करत जायचं आहे 15 लाईन होईपर्यंत. बघा, आपल्या दोन लाईन झालेल्या आहेत. असेच आपल्याला पुढे कंटिन्यू करत 15 लाईन्स बनवून घ्यायचे आहेत. बघा, मी सेम प्रोसेस करून घेतलेली आहे, 15 लाईन करून घेतलेल्या आहेत. आता जी आपली 16 नंबरची लाईन आहे त्यामध्ये बघा, पूर्ण लाईन आपल्याला करून घ्यायची नाही. दोन नॉटमधल्या दोन दोन नॉट आहे, त्याच्यामध्ये मिडल एक नॉट करायचे आहे. पुन्हा आपण मध्ये एक गॅप सोडलेला आहे. पुन्हा दोन नॉटच्या मध्ये मिडलला एक नॉट करून घेतलेली आहे आणि पुन्हा मध्ये गॅप सोडून दिलेला आहे. असे आपण फक्त 5 नॉट करून घेतलेले आहेत. दोन्ही नॉटचे मिडल एक नॉट करायचे, मध्ये गॅप सोडायचा आहे. आता मध्ये जो आपण गॅप सोडलेला आहे कॉर्नरला, त्या कॉर्नरमधली आपल्याला एक कॉर्ड घ्यायची आहे आणि त्याच कॉर्डने बाकी सर्व कॉर्डला आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे. बघा, मी पाइपिंग करून घेत आहे. बघा, मी सर्व कॉर्डला पाइपिंग करून घेणार आहे. बघा, मी पूर्ण पाइपिंग करून घेतलेली आहे. आता आपले जे उरलेले कॉर्ड आहेत आपल्याला ते कट करायचे आहेत आणि असे आतल्या साईडला चिटकवून द्यायचे आहेत. बघा, मी सर्व कॉर्ड कट करून घेतलेले आहेत. आता आतल्या साईडला चिटकवून देणार आहे. बघा, सर्व कॉर्ड मी आतल्या साईडला चिटकवून दिलेले आहेत. आता आपला फ्लॉवर पॉट रेडी आहे. आता आपला फ्लॉवर पॉट अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी बघा, इथे मी एक ऑफ व्हाईट कलरची एक मायक्रमची कॉर्ड घेतलेली आहे. आता बघा, आपण जे नॉट केले आहेत नॉटच्या तिथे आपली थोडीशी जागा शिल्लक आहे. त्या दोन्ही नॉटमधून मी एक कॉर्ड आतमध्ये घालणार आहे आणि दुसऱ्या साईडनी बाहेरून काढून घेणार आहे. बघा, मी एका साईडनी आतमध्ये घातलेली आहे आणि दुसऱ्या साईडनी बाहेर काढून घेतलेली आहे. आता बघा, इथे आपण सिंपल एक नॉट करून घेणार आहोत. बघा, मी नॉट करून घेते. बघा, मी नॉट करून घेतलेली आहे आणि आता खाली आपले जे दोन कॉर्ड आहेत ते दोन कॉर्डला मी एक मणी आणि एक लटकन लावणार आहे आणि बाकी कॉर्ड कट करून टाकणार आहे. बघा, मी एक मणी आणि एक लटकन असे दोन्ही कॉर्डला दोन लावून घेतलेले आहेत. आपला फ्लॉवर पॉट पूर्ण आता रेडी झालेला आहे, खूप सुंदर दिसतो आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.